नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरंच तुम्ही सगळे माझ्या रेसिपीजना इतका छान रिस्पॉन्स देताय ना, त्यातूनच मला वेगवेगळे पदार्थ तुमच्यासमोर करून दाखवायची ऊर्जा मिळते. आज मी तुम्हाला जो पदार्थ करून दाखवणार आहे तो माझ्या अतिशय जवळच्या मित्राचा, माझ्या बालमित्राचा आवडता पदार्थ होता. तो माझा बालमित्र म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्याबरोबर मी खूप नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये कामं केली आहेत. त्याचबरोबर माझं लग्न झाल्यानंतर आम्ही एकमेकांचे नेबरही होतो 10 वर्ष. एक डिश लक्ष्याची अतिशय आवडती होती, ती म्हणजे खोबऱ्यातली सुरभई. मग ते अगदी ब्रेकफास्टबरोबर, लंचबरोबर, संध्याकाळच्या चहाबरोबर, रात्रीच्या जेवणाबरोबर कधीही खायची त्याची तयारी असायची. तर ही लक्ष्याची स्पेशल डिश मी आज तुम्हाला शिकवणार आहे, खोबऱ्यातली सुरभई. खोबऱ्यातल्या सुरभईसाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते पाहूया. इथे मी 6-7 सुरमईच्या तुकड्या घेतलेल्या आहेत. चांगल्या स्वच्छ धुवून त्याचं पाणी कम्प्लिटली ड्रेन करायचं. पाहिजे तर थोडंसं किचन नॅपकिनवरती ठेवून तुम्ही पाणी सगळं त्याचं ड्रेन करून टाका. त्याचबरोबर आपण घेतलं आहे 3 टेबलस्पून आल्या लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ, 2 टेबलस्पून लाल तिखट, 1 चमचा हळद, साधारणतः 2 टेबलस्पून आमसुलं. ती जरा भिजवून ठेवली आहेत, ती आमसुलं जरा चांगली सॉफ्ट व्हायला लागतात भिजलेली. आणि 2 सुक्या खोबऱ्याच्या वाट्या. हे सुकं खोबरं मी किसून घेतलं आहे. आता आपण सर्वप्रथम हे सुकं खोबरं भाजूया आणि मग ते बारीक वाटून घेऊया. आता आपण ह्याला सगळे हे मीठ, हळद, आणि हे लाल तिखट हे लावूया पहिल्यांदा. काय ह्याच्यामध्ये परत आपण सुकं खोबरं घालणार आहोत, त्यामुळे तिखट थोडंसं जास्त गेलं तरी हरकत नाही, त्याला चांगली चव येईल उलट. ह्याच्यात आपण लावूया आपण हे आले लसणाची पेस्ट. ह्यात पण आपण पाणी नाही घालणार आहोत. आता हे असं छान सगळ्या पीसेसना, प्रत्येक तुकडीला आपण लावून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यावरती घालूया आमसुलाचं पाणी. म्हणून ती आमसुला जरा जास्त वेळ भिजत ठेवावी लागतात. आता सगळ्यावरती छान आमसुलाचं पाणी पण लागलंय सगळ्या पीसेसवर, सगळ्या तुकड्यांवर. आता आपण हे ना 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करत ठेवूया. आता हे जे खोबरं आहे ना हे आपण कोरडं भाजून घेऊया. तेल वगैरे घालायची काही गरज नाही, तसं पण त्या खोबऱ्याला तेल सुटतच असतं. तर आता आपण हे खोबरं छान ब्राऊन होईपर्यंत, ते सतत सारखं हलवत राहिलं ना की छान सगळीकडनं बरोबर होतं ते. आता बघा छान मस्त ब्राऊन झालं आहे खोबरं. हे तेल बिल काही घालायची गरज नाही आहे. आता हे गार झाल्यावरती आपण मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊया. आता आपण हे खोबरं एकदम बारीक वाटून घेऊया. नुसतं सुकं खोबरं आहे ते आणि काहीच नाही आहे त्याला. Okay.
एखाद्या अशा फ्लॅट भांड्यामध्ये हे खोबरं सगळं काढून घेते, जसं आता मी या प्लेटमध्ये घेतलंय तसं. शक्यतो त्याच्यात एक्स्ट्रा पाणी घालायची गरजच नाही आहे. आता तर ह्याच्यामध्ये आपण परत थोडंसं मीठ आणि किंचितशी हळद तिखट घालूया. अगदी थोडंसं मीठ घालूया आपण याच्यामध्ये आणि किंचितशी हळद घालूया. तिखट आपण असंही जास्त घातलंच होतं, त्यामुळे फक्त हे मिक्स करून घेऊया. आता आपला हा मसाला तयार आहे. आता आपण सुरमई फोडणीला टाकूया. आता पहिल्यांदा तेल घालूया. भांडं छान गरम झालंय, ते तेल जरासं तापू देऊ. आपण जी आमसुलं घेतली होती ना घालायला, त्यातली थोडी अशी ती जरा चांगली अशी थोडी अशी अशी बघा चुरून घेऊया ती किंचित. त्याचा रस तर आपण सगळा आमसुलाचा घातलेलाच आहे, पण जर हे फोडणीला टाकलं ना तर त्याला जास्त छान असा फ्लेवर आणि चव येते. का बस ही दोन चार आमसुलं फोडणीला टाकली आहेत आपण. आता आपण तळताना तुकडीला कसं हे लावतो ना, रवा लावतो ना, तसं प्रत्येक तुकडीला हे असं खोबऱ्यात ती मिक्स करायची. अशी बघितलं सगळ्या बाजूनी त्याला ते खोबरं लागलं पाहिजे. आणि तशी एक एक ती अलगद आपल्याला सोडायची आहे तेलावर. आता हा जो मसाला आहे ना हा पण सगळा टाकूया आपण त्याच्यावर. आणि हे खोबरं सुद्धा वरून घालूया उरलेलं जे ते. हे असं पातळ आमटीसारखं नाहीच आहे, असं थिक चपातीबरोबर खाण्यासारखीच गोष्ट आहे ही. हे जरा उचलून थोडं असं हलवायचं सो दॅट ते खाली चिकटता कामा नये म्हणून. आणि परत ठेवून आता ना एक एक तुकडी आपल्याला ती परतायची आहे त्याच्यातली. हलके परतायचे. ते सुरमई जरा नाजूक असते, ती आपल्याला तुटू नाही द्यायची. हे करपलेलं नाही आहे, आमसूल लागलेलं आहे. अशी ती हलके होऊ द्यायची आता या साईडने पण. परत एकदा पाहिजे तर आपण हे ना असं भांड घेऊन आता ते चांगलं होऊ देऊया दोन्ही बाजूने. पुन्हा त्याच्यात वरून पाणी वगैरे घालायची काही गरज नाही आहे. हे जरा थोडंसं होऊन देऊया की ते झालं. तयार आहे आपली लक्ष्मीकांत बेर्डे फेम खोबऱ्यातली सुरमई. मस्त चपाती बरोबर खा, वाटलं तर तांदळाच्या भाकरी बरोबर खा, खूप छान लागते. नक्की खाऊन पहा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा
आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका।